पांढरे शुभ्र दात आणि सुंदर हास्य हे सगळ्यांनाच हवेसे वाटत असते. मोत्यांसारखे चकाकणारे दात म्हणजे खरा दागिना आहे हे 100% लोकांना मान्य असते. मात्र त्यासाठी आपल्यापैकी किती जण खरोखरच प्रयत्न करतात? दातांची योग्य रीतीने निगा न राखल्याने, म्हणजेच दररोज टूथपेस्ट आणि टूथब्रशने दात साफ न करणे, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक, सिगरेट, तंबाखू, गुटखा यांचा जास्त वापर करणे आणि दातांच्या डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी करून न घेणे, या सगळ्या कारणांमुळे दातांची शोभा कमी होत असते. याचे कारण म्हणजे यामुळे दातांवरती पिवळेपणा किंवा डाग जमा होतात किंवा दातांना कीड लागून दात काळे पडतात आणि हळूहळू दातांना कीड लागलेली असते ते दात तुटून पडतात. मग या सर्व कारणांमुळे एकंदरीतच दातांचे आरोग्य आणि सुंदर हास्य हे हळूहळू कमी होत जाते किंवा नैसर्गिकरित्या शोभून दिसणारे दात खराब झालेले असतात. मग शेवटी नकली दातांचा आधार घेऊन हास्य कसे तरी ठेवावे लागते. मग जर नियमितपणे घरच्या घरी दात साफ केल्याने पण दातांचा पिवळेपणा कमी होत नसेल तर काय करावे? किंवा दातांचा पांढरेपणा अधिक उठून दिसावा यासाठी काय करता येईल असे बहुतेक पेशंट्स दातांच्या डॉक्टरांना विचारत असतातच. काही जण योग्य रीतीने तपासून घेऊन निदान करून अल्ट्रासोनिक पद्धतीने दात 6 महिन्यांमध्ये एकदा साफ करून घेतात. ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र काही जण दातांच्या डॉक्टरांचा सल्ला न घेता घरच्या घरी ऑनलाईन मिळणाऱ्या आणि दात पांढरे करणाऱ्या प्रोडक्ट्स आणि किट्स मागवतात, ज्यामध्ये टीथ व्हाइटनिंग टूथपेस्ट, टीथ व्हाइटनिंग टूथब्रश, टूथ पावडर किंवा काही केमिकलचा वापर करूनसुद्धा दातांना तात्पुरता पांढरा रंग देता येतो म्हणून खुश होतात. मात्र त्यामध्ये फायदा कमी आणि धोका जास्त असतो, कारण थोड्याशा फायद्यासाठी पुढे भविष्यात होणाऱ्या मोठ्या दातांच्या नुकसानीसाठी या गोष्टी कारणीभूत होतात, ज्यामध्ये दात ठिसूळ पडणे किंवा दातांना ठणक लागणे आणि त्यांना रूट कॅनल करावे लागणे किंवा हिरड्यांना जखमा किंवा सूज येणे. कारण टूथ व्हाइटनिंग किट ज्या असतात त्यांचा वापर करण्या अगोदर दातांचा एक पूर्ण चेकअप करून घेणे हे नेहमीच फायदेशीर ठरते. त्यामुळे भविष्यात टूथ व्हाइटनिंग किटमुळे होणाऱ्या त्रासांचा आढावा घेऊन त्यामध्ये योग्य बदल करता येऊ शकतो. आता बरेचदा टूथ व्हाइटनिंग ज्या टूथपेस्ट किंवा टूथब्रश असतात यामध्ये ॲक्टिवेटेड चारकोल नावाचा पदार्थ वापरलेला असतो असे आपल्याला सांगण्यात येते. तशी बघता ही एक जुनी आणि नैसर्गिक पद्धत आहे की ज्याच्यामुळे दात पांढरे होतात आणि स्वच्छ देखील. हा चारकोल म्हणजेच ॲक्टिवेटेड चारकोल बांबू किंवा नारळाची टणक आवरण किंवा काही दाता झाडांचा जो भाग असतो त्यांना जाळून तयार केला जातो. त्यामध्ये बरेचदा मिंटसारखा पदार्थ पण ॲड केलेला असतो. यामुळे दातांना इजा न होता दात स्वच्छ आणि पांढरे देखील होतात. मात्र ही ॲक्टिवेटेड चारकोलवाली टूथपेस्ट जास्त काळ न वापरता येणारी असते. काही दिवस वापरून मग ती बंद करावी लागते आणि अगोदरच्याच जे आपण टूथपेस्ट रेग्युलर वापरतो त्यावरती यावं लागतं. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बेकिंग सोडा. बरेच वेळा ऑनलाईन मिळणाऱ्या टूथ व्हाइटनिंग पावडर ज्या असतात त्यामध्ये बेकिंग सोडा हा पदार्थ असतो. यामुळे देखील दात छान पद्धतीने पांढरे होतात आणि दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. आता सगळ्यात शेवटी येणारा उपाय म्हणजे टीथ व्हाइटनिंग स्ट्रिप्स किंवा जे. यामध्ये बेसिकली हायड्रोजन परऑक्साईड किंवा सोडियम परबोरेट किंवा कार्बामाइड परऑक्साईड सारखी केमिकल असतात. हे केमिकल्स दातांचा पिवळपणा घालवण्यासाठी आणि त्यांना पांढरे करण्यासाठी अधिक परिणामकारकरित्या काम करतात. त्यामुळे अगदी कमीत कमी वेळात दातांना पांढरेपणा येतो.
म्हणजे दातांवरती एक प्रकारे केमिकल प्रक्रिया करूनच दातांना याच्यामध्ये पांढरेपणा आणता येतो. मात्र ह्या टूथ व्हाइटनिंग स्ट्रिप्सचा वापर हा दातांच्या डॉक्टरांकडूनच विचारपूस करून करायला हवा, कारण केमिकल ॲलर्जी असणाऱ्या रुग्णांना किंवा ज्यांना हिरडीचे आजार आहेत म्हणजे पायुरिया असेल किंवा तोंडामध्ये अल्सर्स असतील, त्यांनी या गोष्टीचा वापर दातांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा. ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला नक्की कळवा. ईमेल ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि टूथ व्हाइटनिंगसाठी कुठले प्रोडक्ट्स ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि कुठले चांगले आहेत याची माहिती देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला जर याबद्दल अधिक जास्त माहिती हवी असायची असेल तर bleachmyteeth.com यावर भेट द्या. त्याची देखील लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.